आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. माहितीच्या आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद. माहितीचा विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला आज जाहीर होण्याची शक्यता. सीएम शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता. फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये जाणार. जागावाटपासाठी शहांची तिन्ही नेत्यांसोबत अंतिम बैठक होण्याची शक्यता. मुंबईमध्ये आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक. तिढा असलेल्या जागांवर 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, त्यानंतर दिल्लीमध्ये अंतिम बैठक. जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी. अंतिम टप्प्यात जाहीरनाम्याच्या ऐवजी अंमलबजावणी आराखडा असं स्वरूप असणार. 30 सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन. पक्षाकडे सूचना पाठवण्याचं नागरिकांना आवाहन. काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. 17 ऑक्टोबरला काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार गटाची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होणार. दादा गटाच्या पहिल्या यादीमध्ये कोणाला उमेदवारी, 2 दिवसांमध्ये कळणार सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचं जागावाटप आज जाहीर होणार. महाविकास आघाडीची पहिली यादी आज येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. 18 किंवा 19 ऑक्टोबरला शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार. पहिल्या यादीमधील उमेदवारांची नावं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. मनसे नेत्यांची आज राज ठाकरेंसोबत बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळामध्ये मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक. शिवतीर्थावर नेते दाखल होण्यास सुरुवात.